नमस्कार, गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 10वीतील प्रात्यक्षिक परीक्षा यामध्ये अंतर्गत मूल्यमापन, सुधारित अभ्यासक्रमावर आधारित आणि 25% कमी केलेला जो अभ्यासक्रम आहे याचा विचार करून इयत्ता 10वीची जी मूल्यमापन योजना आहे त्यामधील प्रात्यक्षिक क्रमांक 2 गणित भाग 2 यामधील प्रात्यक्षिक क्रमांक 2 या विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। प्रात्यक्षिक क्रमांक 2 त्याचा उद्देश आहे कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। यानंतर साहित्य जे आहे या साहित्यामध्ये पांढरा कागद, पट्टी, पेन्सिल, खोड रबर इत्यादी। यानंतर आपण जो तक्ता पाहणार आहोत या तक्त्यामध्ये त्रिकोण पाया उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची या एक्स मानलेला आहे। त्यानंतर पाया गुणिले उंची यांचा गुणाकार a1/a2 बरोबर एक्स आणि b1/h1/b2/h2 आणि शेवटचा जो कॉलम आहे त्यामध्ये एक्स बरोबर वाय। या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत। पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ABC ज्याचा पाया 6 आहे आणि उंची 4 आहे। याचं जर आपण क्षेत्रफळ काढलं तर a1 बरोबर 1/2 6×4 या ठिकाणी 6×4 याचा गुणाकार 24 येईल आणि त्याचा 1/2 म्हणजे 12। त्यानंतर पाया गुणिले उंची यांचा गुणाकार पाया जो आहे तो आहे 6 आणि उंची आहे 4। 6×4 बरोबर 24 आणि या ठिकाणी a1 जे आहे त्याची किंमत आहे 12 आणि दुसरा जो त्रिकोण आहे त्रिकोण PQR यामध्ये a2ची किंमत जी आहे ती आहे 6। त्यानंतर b1×h1/b2×h2 या ठिकाणी 24/12 बरोबर 2 आणि एक्स बरोबर वाय हे बरोबर आहेत। तर दुसरा त्रिकोण आपण पाहूया। या त्रिकोण PQR मध्ये पाया 4 आहे, उंची 3 आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची यास जर आपण एक्स मानलं तर a2 बरोबर 1/2 4×3 12 12×1/2 6। त्यानंतर पाया गुणिले उंची 4×3 12 आणि a1/a2 बरोबर 12/6 बरोबर 2 आणि b1×h1/b2×h2 बरोबर 24/12 बरोबर 2 म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर वाय हे आहे। आणि शेवटी जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष आपण पाहूया। निष्कर्ष आहे कोणत्याही दोन क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते याचा पडताळा मिळतो। यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक क्रमांक 3 याविषयीची माहिती घेणार आहोत। धन्यवाद।